आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखलेला आपण सगळेच ओळखतो, पण मधुराणीविषयी काही खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तर अशाच काही अननोन फॅक्ट्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. मधुराणीनं 2003 साली अल्फा मराठीवरील इंद्रधनुष्य या मालिकेतून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. अल्फा मराठी म्हणजेच आत्ताचं झी मराठी. तर याच मालिकेच्या सेटवर तिची पती प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ओळख झाली. ए ताई, नाही ना इकडे? ताई नाही. अगं आणि आम्ही बराच वेळा अभ्यास करतोय, का ती नाही आहे घरी? बाहेर गेले कुठे? नाही ग, तेच दिसत नाही घरात कुठे. मधुराणीनं लेकरू, नामदार गणप्या गावडे, तुमचं आमचं सेम असतं अशा नावाजलेल्या चित्रपटात देखील काम केलंय. याशिवाय फार कमी लोकांना माहिती आहे 2004 साली आलेला नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील कँडी ही व्हिडिओ जॅकीची भूमिका देखील मधुराणीनं साकारली होती. आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती एक गायिका म्हणून आपलं करिअर करू इच्छिते, पण मधुराणी खऱ्या आयुष्यात देखील एक उत्तम गायिका आहे. मधुराणीनं 2008 साली झी मराठीवरील सेलिब्रिटी सारेगमप मध्ये देखील सहभाग घेतला होता. मधुराणीच्या आई देखील शास्त्रीय गायिका होत्या. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणनाया, प्रथम तुला वंदितो. केवळ अभिनेत्री आणि गायिकाच नाही तर मधुराणी एक उत्तम संगीतकार देखील आहे. 2008 साली आलेल्या सुंदर माझे घर या चित्रपटासाठी तिनं संगीतकार म्हणून काम देखील केलंय. मधुराणीचे पती प्रमोद प्रभुलकर हे देखील एक नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. नामदार गणप्या गावडे, सुंदर माझे घर यासारखे अनेक चित्रपट आणि मालिकांचं दिग्दर्शन केलंय. मधुराणीनं तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांच्यासह मिरॅकल्स अकॅडमीची पुण्यात स्थापना केली. या अकॅडमीमधून अनेक नावाजलेल्या कलाकारांनी प्रशिक्षण घेतलंय. अभिनेत्री शिवानी बावकर, ऋता दुर्गुळे, निखिल चव्हाण, किरण गायकवाड या नावाजलेल्या कलाकारांनी मिरॅकल्स अकॅडमीमधूनच ॲक्टिंगचं प्रशिक्षण घेतलंय. युथ टूब या सिनेमामधून मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी झळकले होते. एका चित्रपटात एकाच अकॅडमीचे 300 विद्यार्थी झळकण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. अरुंधती सारख्या असंख्य स्त्रिया आहेत की ज्यांना स्वतःतली शक्ती अजून समजलेली नाही आहे, पण ती ओळखायची वेळ किंवा ती आजमावून बघायची वेळ प्रत्येकीच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतेच, आणि ती त्यांनी त्या प्रत्येक स्त्रीने आजमावलेली असेलही किंवा ती आजमावायची वेळ तिच्या आयुष्यात येईलच, आणि तेव्हा ती ज्या पद्धतीने उभी राहील मला असं वाटतं ते प्रतीक अरुंधतीचं असेल. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा.